नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नागोरी मुस्लिम मिजगर जमात ट्रस्ट एम इंग्लिश मीडियम शाळेच्या ऑफिसचा दरवाजा तोडून चोरी। चार जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नागोरी मुस्लिम म्युझिकल ट्रस्टचे अध्यक्ष युनुस सुलतान तांबटकर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये 10 जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की दिनांक 29/5/2023 रोजी सकाळी शाळेमध्ये गेलो असता त्या ठिकाणी दरवाजा उघडा होता। आतमध्ये रेहान शफी काजी, इनाम जिक्रिया खान, इक्रम नजीर तांबटकर, अर्शिया इक्रम तांबटकर, असुरुद्दीन सय्यद हे ऑफिसमध्ये बसलेले होते। त्यांनी मला धक्काबुक्की केली, ऑफिसच्या बाहेर हाकलून दिले। ऑफिसमध्ये असणारे कपाट उघडे दिसले, त्यामधील रोख रक्कम 42,000 रुपये आणि डेल कंपनीचे कॉम्प्युटर असे 57,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर। मी युनुस सुलतान तांबटकर, अधिकृत इसम नागोरी मुस्लिम मिलकत जमा ट्रस्ट F17 अहमदनगर। या संस्थेचे कामकाज मागील जवळ 2.5 वर्षापासून आम्ही करत आहोत। शाळेचे त्याचप्रमाणे आमचे हायस्कूलचे एम इंग्लिशचे शिक्षकांचे पगार हे सगळे बँकेमार्फत आम्ही काढत आहोत। असे असताना सुद्धा हे गुंड प्रवृत्तीचे लोक जे रेहान काजी त्याची जी गुंडाळ टीम आहे यांनी आमच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले त्याचप्रमाणे दिनांक 5/6/2023 रोजी मी रिसर फिर्याद दाखल केली की यांनी आमच्या एम इंग्लिशचे कुलप तोडून त्याला कुलप बदलले। हे सगळं आम्ही साहेबांच्या नजरेत आणून दिलं, त्याच्यावर फिर्याद झाली, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। अद्याप त्याची चौकशी चालू असताना रेहान शफी काजी, अर्शिया इक्राम तांबटकर या गुंडाळ लोकांनी आज इतकी हिंमत केली का त्यांनी ते शाळेचा दरवाजा उघडून आतमध्ये आमची कॅबिनचा प्रवेश केला। प्रवेश करून मी जेव्हा मला जसंच कळालं 11:56 माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, मी स्वतः रेकॉर्डिंग केलं मोबाईलचं आणि मी तिथं गेलो। गेल्यानंतर माझ्या नजरेत आलं का माझा तिथे कॉम्प्युटर होता तो गायब आहे, आमचा जो कबड आहे तो उघडा होता, कबडमध्ये आमचे 42,000 रुपये जे विद्यार्थ्यांची फी होती ती तिथं आमची जमा होती, तो डबा मला तिथं दिसला नाही। त्याचप्रमाणे बरेच कागदपत्र उचकापुचकी झालेली होती। या सगळ्या गोष्टींचा विशेष म्हणजे सगळ्या गोष्टींचा शासनाच्या समोर नजरेत आणून दिलं होतं आणि शासनानं आम्हाला सांगितलं होतं का तुमचे वकील आणि यांचे वकील दोघांचे वकील आपण बसून हे प्रश्न सोडून टाकू आणि तोपर्यंत तुम्ही तिथं जाऊ नये। त्यांचं बोलण्याचं पालन आम्ही केलं, पण हे असे असताना सुद्धा अर्शिया इक्राम तांबटकर आणि बाकीचे जे गुंडाळ लोक आहेत ज्यांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले ते तिथं गेले आणि त्याची मी रेग्युलर मोबाईलमध्ये शूटिंग केली। मी आज तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गेलो, रिसर मी त्याची फिर्याद दाखल केली, यामध्ये त्यांना ते चौकशी जे निष्पन्न होईल जे चौकशी जे ते समोर येईल अजून मागच्या ह्याच्यात पंचनामा अद्याप झालेलं नाही। मला एक सांगायचं आहे तुमच्या माध्यमाच्या माध्यमातून का एवढं सगळं चालू असताना न्यायालयाचे प्रक्रिया सगळं चालू असताना यांना सांगून सुद्धा ही इतकी हिंमत करतात कशी, यांच्या मागं कोण पाठबळ आहे, यांच्या मागं कोण आहे, यांना सपोर्ट करणारी लोक कोण आहे, यांना आर्थिक मदत करणारी कोण आहे, सदर प्रकारची सगळी चौकशी होणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याची चौकशी मी दाखल केलेली आहे। 12 तारखेला सोमवारी त्याची तारीख पडलेली आहे माझी, मी धर्मदाय अॅक्टमध्ये त्याची रेग्युलर तक्रार केलेली। अशी असताना सुद्धा ही इतकी हिंमत कशी करतात, याचा अर्थ असा आहे की यांच्या मागं खूप मोठा एखादा पाठबळ असावं। माझा असं स्पष्ट मत आहे की सदर प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि सखोल चौकशी करून त्याच्यावर ही कारवाई झाली पाहिजे। जेव्हा एखादा माणूस इतकी डेअरिंग करतो, इतकी हिंमत करतो का असं असताना सुद्धा तो तिथं जातो आणि ते कुलप उघडतो आणि आतमध्ये जाऊन बसतात आणि ते अर्शिया तांबटकर मला माझ्यावर त्यांनी खोटी इल्जाम केलेले, खोटं आळ लावलेले, खोटी केस केली, ठीक आहे ते न्यायालयीन प्रकरण होईल, जे काय होईल माझ्याकडं सगळं उघड आहे, मला माझं उघड आहे, मी त्या हिशोबाने करणार। मी संविधानाला मानणारा माणूस आहे, मी न्यायालयीन प्रक्रियेने सगळं चालणार आहे। आज जे घडलं हे पण मी न्यायालयाच्या निदर्शनात आणून देणार आहे। एवढं बोलून मी थांबतो, जय हिंद जय महाराष्ट्र। असताना दिनांक 5 तारखेला 5 जून रोजी जेव्हा फिर्याद दिली त्यावेळेस मला पोलीस प्रशासनाने सांगितलं का तुमचे वकील त्यांचे वकील दोघांचे वकील बसून हे आपण कागदपत्र समजून घेऊ, तोपर्यंत तुम्ही तिथं जाऊ नये, तोपर्यंत कोणतंही तुम्ही शाळेला अडथळा आणू नये। आता 15 तारखेपासून शाळा चालू होणार आहेत,
आम्हाला सगळ्यांची चिंता ती आहे. आता मला सांगायचं जर अशी परिस्थिती असेल तर याच्यात मार्ग कसा काढायचा. आम्ही जोपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होत नाही तोपर्यंत तिथं जाऊ नये असं पोलीस प्रशासनाने सांगून सुद्धा हे तिथं गेले. त्यांनी कुलपं उघडली. पोलीस प्रशासनाचाही त्यांनी तो अपमान केलेला आहे. कोणालाही मानत नाही. कायद्यालाही जो मानत नाही. उच्च न्यायालयही जो मानत नाही. जो धर्मदाय आयुक्त आहे त्यालाही जो मानत नाही. हे चाललेलं काय या सर्व प्रकरणाची तुमच्या माध्यमामार्फत हे मी एवढं सांगतो की सखोल चौकशी व्हायला पाहिजे. सखोल चौकशी करून याच्यावर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.